Hello student, how are you? Today we are going to learn. Let's speak. I want to. बालमित्रांनो आज आपण इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील Let's speak यामध्ये I want to हा लेसन आपण आज बघणार आहोत. Are you ready? तुम्ही तयार आहात का? चला मग Let's go. In this lesson, she is Snehal and she is her mother. I want to go out. आई मला बाहेर जायचे आहे. It's raining. Do you still want to go? बाहेर पाऊस सुरू आहे. तुला पावसात जायचे आहे? Yes, I want to play in the rain. हो आई मला पावसामध्ये खेळायचे आहे. You will get wet. तू पावसामध्ये भिजशील. Yes, I but I want to enjoy the rain. हो आई पण मला पावसाचा आनंद घ्यायचा आहे. Go ahead. I will finish my work and join you. जा तू मी माझे काम संपवते आणि येते हा तुला सोबत. He is Chintu. I want to play in the rain too. May I go? आई मला सुद्धा पावसात खेळायला जायचे आहे. मी जाऊ? यस चिंटू यू मे. हो चिंटू जा तू. मुलांनो बघितले तुम्ही या लेसन मध्ये चिंटूला आणि स्नेहलला काय काय करायचे होते ते. काय काय करायचे होते त्यांना? त्यांना बाहेर जायचे होते. त्यांना पावसाचा आनंद घ्यायचा होता. त्यांना पावसामध्ये खेळायचे होते. पावसाची मजा घ्यायची होती. म्हणून स्नेहल आणि चिंटू या लेसनमध्ये आईला काय सांगत होते? आई आय वॉन्ट टू गो आउट म्हणजे मला बाहेर जायचे आहे. आय वॉन्ट टू प्ले इन द रेन. आय वॉन्ट टू एन्जॉय इन द रेन. म्हणून या लेसनचे नाव काय होते? I want to. Now listen and repeat with me. I want to go out. I want to. नंतर काय लावले आहे? Go out म्हणजे मला काय करायचे आहे? मला बाहेर जायचे आहे. I want to go out. I want to play. इथे आय वॉन्ट टू नंतर प्ले आहे. प्ले म्हणजे खेळणे. मला खेळायचे आहे. आय वॉन्ट टू प्ले. आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. इथे आय वॉन्ट टू नंतर एन्जॉय द रेन म्हणजे पावसाचा आनंद घ्यायचा आहे. आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. मग मुलांना मजा आली की नाही तुम्हाला हा लेसन वाचताना? आता तुम्ही हा लेसन वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे हा. आणि आत्ताच वाचलेल्या वाक्यांचा उपयोगही करायचा आहे हा तुम्हाला. आणि बोलायचं आहे. लेट्स स्पीक.